आज आपण जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील इयत्ता 8वीचा पाठ बघणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे भारत माझा देश आहे. लेखक यदुनाथ थत्ते. तर सुरू करूयात. एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेहून परतली. त्यांना मी विचारले, पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेत पहिले वाक्य आहे भारत माझा देश आहे, होय ना? मुले म्हणाली, होय, तेच पहिले वाक्य आहे. भारत आपला देश न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? प्रतिज्ञा तयार करणाऱ्याला का बरं आपला शब्द सुचला नसेल? मुले बरेच विचारात पडली. त्यांना प्रश्न नीट उमगला नसावा तेव्हा मी म्हणालो, आपल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊनच त्यांनी आपला शब्द वापरण्याऐवजी माझा हा शब्द वापरला असणार. मुले म्हणाली, म्हणजे? मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही, म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असणार असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की मी ते स्वच्छ ठेवतो, रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. मी सांगितले, माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. संत हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं मन मोठं करतात आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावे म्हणून प्रयत्न करतात. गाडगे महाराज, सेनापती बापट, विनोबा, साने गुरुजी, महात्मा गांधी हातात झाडू घेतात व इतरांनाही घ्यायला शिकवतात. भारत माझा देश आहे या वाक्यातील माझा शब्द आपल्या मनानुसार लहान मोठा होत असतो. म्हणूनच मन लहान असतील तर देशाच्या सीमा आकसतील असं विनोबा म्हणाले होते. मुले कुतूहलाने ऐकत होती. मी विचारले, भारत तुमचा देश आहे असे तुम्ही म्हणता, कशावरून तुमचा? तुम्ही म्हणता म्हणून? उद्या माझी पिशवी तुम्ही तुमची म्हणाल, होईल तुमची? मग देश तुमचा कसा झाला? असा प्रश्न मुलांच्या मनात कधीच आला नव्हता. एक मुलगा धिटाईने म्हणाला, मी इथे राहतो ना त्यामुळे देश माझा आहे. पण इथं काय फक्त तुम्ही राहता? पशु पक्षी जीवजंतू वृक्ष वनस्पती सगळे इथे राहतात. ते कोणी भारत माझा देश आहे असं म्हणतात? एक मुलगी म्हणाली, पण त्यांना बोलता कुठं येतं? त्यांची भाषा आपल्याला कुठं समजते? कदाचित तेही म्हणत असतील. भरतपूरच्या अभयारण्यात जगातून हजारो पक्षी येतात. त्यांना पासपोर्ट व्हिजा मागितल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? देश ही संकल्पना त्यांना नसते, माणसानं ती केली आहे, प्राण्यांना ती नाही. पण भारत म्हणजे काय? अमुक अक्षांशापासून तमुक अक्षांशापर्यंत आणि अमुक रेखांशापासून तमुक रेखांशापर्यंत जो भूभाग आहे त्यास भारत असे म्हणतात. एका मुलाने पाठ केलेले उत्तर दिले. दुसरा मुलगा म्हणाला, त्या तिथं नकाशात भारत आहे. ठीक, पण तुम्हाला ठाऊक आहे जगातले लोक काय म्हणतात भारताबद्दल? ते काय म्हणतात? ते म्हणतात, भारत म्हणजे पवित्र वचने म्हणणाऱ्या लोकांचा ओंगाळवाणा देश. आमच्या एका नाटकात एक गमतीदार संवाद आहे. एक पात्र दुसऱ्या पात्राला विचारतं, रात्रीच्या वेळी गाव कोणीकडे आहे हे कसं ओळखावं? दुसरं पात्र सांगतं, दिव्याचं टिमटिमं दिसलं की समजावं गाव तिकडे आहे. मग पुन्हा प्रश्न, गाव जवळ आलं कसं ओळखावं? उत्तर, कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज आला की समजावं गाव जवळ आलं. पुन्हा प्रश्न, नेमकं गावात आलो कसं ओळखावं? उत्तर, नाकाला फडकं लावावं लागलं की समजावं गावात पोहोचलो. मुले मनापासून हसतात. मी सांगतो, भारत माझा देश आहे असं आपण म्हणालो तर लगेच आपल्या मनात आलं पाहिजे, जर भारत माझा असेल तर इतका घाणेरडा कसा? मी सांगितले, गाडगे महाराज सांगतात, बाबांनो निदान घाणीवर माती तरी टाका. माती टाकली तर ओंगाळवाणेपणा जाईल. घाणीतली खतद्रव्ये जमीन पुष्ट करतील. चराचे संडास गॅस प्लांट यांच्या साह्याने ओंगळवाणेपणा घालता येईल आणि भारत माझा देश आहे असं म्हणताना आपली मान खाली जाणार नाही. पण असं मी म्हणताच मुलांनी कान टवकारले, कारण असा पण शब्द पुढे कोणते तरी
विरुद्ध अर्थाचे विधान येणार आहे असे सुचवतो. मी मुलांना विचारले, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं ते तुम्ही वाचलं आहे? एक मुलगा म्हणाला, हो, थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला, तेव्हा मी त्याचे लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधले. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? गाडी तुमच्या बापाची नाही, माझ्याही बापाची नाही, मग घाण केली तर कुठे बिघडलं? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, पण मग स्वच्छ तर ठेवाल. देश माझी म्हणण्यामागे ही भूमिका आहे. भारत माझा देश आहे म्हणताना कधी तुमच्या मनात त्याप्रमाणे आलं का? मुले मुकाट बसली, पण असे काही आपल्या मनात यायला पाहिजे होते असे त्यांना वाटले असावे. मी पुन्हा विचारले, हा देश जर आपला तर हे डोंगर टक्कल पडल्यासारखे का? आपण राष्ट्रगीतात शस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो ना, मग ती शस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटाटोप करायला नको? आपण मारे छाप छाप कपडे घालायचे आणि भारत मातेला मात्र असं उघडंबोघडं ठेवायचं. मुले गंभीर झाली. एक मुलगा म्हणाला, भारत माझा देश आहे याचा अर्थ असा आम्हाला कोणी पूर्वी समजावलाच नव्हता. भारत माझा देश आहे हे आता अधिक उमजून समजून आम्ही म्हणू. मी म्हणालो, आपण काही नुसतं तोंडानं बोलत नसतो, आपले डोळे, चेहरा, हात, सगळं व्यक्तिमत्वच बोलत असतं. मी आता बोलतो आहे, तुम्हाला विरोधी दिशेने तोंड करून बसवलं तरी तुम्हाला ऐकू येईल की नाही? एक मुलगा म्हणाला, येईल की, पण आम्हाला भाषण नुसतं ऐकायचं नसतं, पाहायचंही असतं ना. पंडित भीमसेन जोशी गाणं गातात तेव्हा त्यांचं संबंध शरीर प्रत्येक अवयव गात असतो, पाहिलं आहे ना? टेलिफोनवर माणसं कशी बोलतात हे तुम्ही पाहिले आहे? एक मुलगा म्हणाला, पाहिलं आहे की. पलीकडून ऐकणाऱ्याला तुम्ही दिसता का? कसे दिसणार, टेलिफोनवरून आपण बोलतो ना. पण टेलिफोनवरून बोलताना माणसे हातवारे करत असतात, पाहिले आहे? हो हो, आम्ही पाहिले आहे, मजा वाटते ते पाहून. अरे त्याचंच कशाला, तुमचा परीक्षेत पहिला नंबर आला तर तुमचे डोळे लुकलुकतात, तुमचा चेहरा खुलतो, पाय जणू नाचू लागतात. तुम्ही तोंडानं पहिला नंबर आलास असं सांगतात, त्याच्या आधीच बाकीचे इंद्र तुमचा आनंद व्यक्त करतात. होय, मग भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणणार की तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त होणार? मुले म्हणाली, आम्ही पोपट थोडेच आहोत, शाळा म्हणजे बोलके पोपट तयार करणारा कारखाना नसतो. आपण शब्द मनातून उच्चारतो याचाच अर्थ पूर्ण समजून उमजून सर्वार्थासह आपण ते उच्चारतो. आपण भारत माता की जय वंदे मातरम म्हणतो त्या त्यावेळी आपल्या मनापुढे आजचा भारत आणि उद्याचा आदर्श भारत उभा राहिला पाहिजे. होय सर, मुले उत्साहाने म्हणाली आणि आपल्या वर्गाकडे गेली.